कोणत्याही क्षेत्रातील कोणत्याही कंपनीमध्ये कोणी नोकरीसाठी गेल्यास त्या उमेदवाराला पहिला प्रश्न अनुभवावरून विचारला जातो, तुमचा अनुभव किती, असा प्रश्न विचारला जातो. आता तुम्हाला वाटेल की अचानक अनुभवाची आठवण कशी काय झाली, तर त्याला कारण असं आहे, जवळपास 2.5 महिने चाललेल्या लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम 4 जून रोजी ज्या मतमोजणीने संपला आणि सर्व चित्र स्पष्ट झालं, यात राज्यात अनेक धक्कादायक आश्चर्यकारक असे निकाल लागले आहेत. यात आणखीन एक विशेष बाब म्हणजे यंदा राज्यातील तब्बल 48 खासदारांपैकी जवळपास 29 खासदार हे पहिल्यांदाच लोकसभेत जाणार आहेत. ते कोणते आहेत ते आपण पाहूयात. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव समजल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकांची 2.5 महिने रणधुमाळी चालली. या दरम्यान राजकीय नेत्यांनी अनेक आरोप प्रत्यारोप दावे प्रतिदावे केले आणि 4 जून रोजी झालेल्या मतमोजणीला या सर्व उत्सवाची सांगता झाली. यंदाच्या निवडणुकीत प्रामुख्याने महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला सपशेल अपयश आलं. इतकंच नव्हे, राज्यातील मतदारांनी 48 पैकी 1-2 नव्हे तर तब्बल 29 जणांना पहिल्यांदाच लोकसभेत पाठवले. यामुळे राज्यातील जनतेने प्रस्थापित खासदारांना नाकारून नवख्यांना संधी दिल्याचं दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर करताना भारतीय जनता पक्षाने 5 विद्यमान खासदारांचे तिकीट कापलं, तर शिंदेच्या शिंदेसेनेने 4 विद्यमान खासदारांना तिकीट देण्यात आलं नाही. तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 1 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 1 अशा एकूण 11 विद्यमान खासदारांना डच्चू देण्यात आला, तर 2 खासदारांचे निधन झाल्यामुळं रिक्त झालेल्या अशा एकूण 13 जागांवरती नवीन खासदार निवडून येणारच होते. यातच अनेक दिग्गज विद्यमान खासदारांना पराभव स्वीकारावा लागल्याने त्या ठिकाणावरून 16 असे एकूण 29 नवीन चेहरे यंदा लोकसभेत गेले आहेत. पराभूत झालेल्यांमध्ये अनेक दिग्गज हे 3 वेळा 4 वेळा तर काही 5 वेळा खासदार राहिले होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी त्यांना नाकारत नवख्यांना संधी दिली. यामुळे मतदारांनीच नव्यांना संधी देण्याचं ठरवल्याचं आकडेवारीवरून तरी दिसून येत आहे. आता नव्या खासदारांबाबत बोलायचं झाल्यास सर्वप्रथम रामटेकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजू पारवे यांच्या विरोधात काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे अशी लढत झाली. यात नवख्या असणाऱ्या श्यामकुमार बर्वे यांनी विजय मिळवत पहिल्यांदाच लोकसभा गाठली. तसंच हिंगोलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे बाबूराव कदम यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर या 2 शिवसैनिकांमध्ये लढत झाली. यात नागेश पाटील आष्टीकर यांनी बाजी मारत पहिल्यांदाच लोकसभा देखील गाठली. खान्देशातील जळगावमध्ये भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांच्यात पहिल्यांदाच लढत झाली. यामध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असणाऱ्या स्मिता वाघ यांनी विजय मिळवला. वराडातील अकोल्यामध्ये भाजपने 4 वेळा खासदार राहिलेले संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात काँग्रेसने डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी दिली होती. या दोघांमध्ये झालेल्या लढतीत अनुप धोत्रे यांनी बाजी मारत पहिल्यांदा अकोला लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवली. मुंबईतील मुंबई उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेने अमोल कीर्तिकर यांना तर शिंदेच्या शिवसेनेने आमदार रवींद्र वायकर यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. यात वायकर अल्पशा मताने विजयी होत त्यांनीही पहिल्यांदाच लोकसभेत जाण्याचा मान मिळवला. सोलापूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान काँग्रेसने आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपने आमदार राम सतपुते यांना निवडणूक रिंगणामध्ये उतरवलं होतं. यात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी बाजी मारत पहिल्यांदा लोकसभेत जाण्याचा मान मिळवला. तसंच चंद्रपूरमध्ये भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याविरुद्ध काँग्रेसचे आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत झाली. त्यात प्रतिभा धानोरकर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या. पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून मुरलीधर मोहोळ तर त्यांच्याविरोधात काँग्रेसने आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने या दोघांमध्ये लढत झाल्याचे पाहायला मिळालं. यात मुरलीधर मोहोळ विजयी झाले. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात भाजप महायुतीकडून उज्ज्वल निकम तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार वर्षा गायकवाड यांच्यात अटीतटीची लढत झाली. यात वर्षा गायकवाड यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. याशिवाय छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेने संदीपान भुमरे हे पहिल्यांदाच विजयी झाले आहेत. तर शेजारील बीड लोकसभा मतदारसंघात देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांनी अल्पशा मताने पंकजा मुंडे यांचा पराभव केला. या व्यतिरिक्त माढ्यातून धैर्यशील पाटील, अहमदनगरमधून निलेश लंके, दिंडोरी लोकसभेतून भास्कर भगरे, भिवंडीतून सुरेश म्हात्रे तर वर्ध्यातून अमर काळे यांनी पहिल्यांदाच लोकसभेत जाण्याचा मान मिळवला आहे. पालघरमधून भाजपचे हेमंत सावरा, यवतमाळ वाशिममधून ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय देशमुख, नाशिकमधून राजाभाऊ वाजे तर ठाण्यातून शिंदे यांच्या शिवसेनेचे नरेश मस्के तर सांगलीतून अपक्ष विशाल पाटील या सर्वांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयी देखील झाले. राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसकडून देखील अनेक नवीन चेहरे पहिल्यांदाच लोकसभेत पोहोचले. यामध्ये अमरावती लोकसभेतून बळवंत वानखेडे यांनी भाजपच्या फायरब्रँड उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव केला तर भंडारा गोंदियातून प्रशांत पडोळे यांनी भाजपचे खासदार सुनील मेढे यांचा पराभव केला होता. गडचिरोली चिमूरमधून नामदेव कीर्तन, लातूर लोकसभेतून शिवाजी काळगे तर नांदेडमधून वसंत चव्हाण यांनी विद्यमान खासदारांचा पराभव करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. तसंच नंदुरबारमध्ये गोवाळ पाडवी, धुळ्यातून शोभा बच्छाव तर कोल्हापूरमधून शाहू महाराज
हे देखील त्यांच्या पहिल्याच लोकसभेत विजय झाले. तर जालन्यातून काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांनी भाजपचे माजी राज्यमंत्री तथा 5 वेळा खासदार राहिलेले रावसाहेब दानवे यांचा धक्कादायकरित्या पराभव करत पहिल्यांदाच लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवली. त्यामुळे ही सर्व मंडळी संसदेत पहिल्यांदाच पोहोचली आहे. यामुळे ही मंडळी कशाप्रकारे जनतेचे प्रश्न सोडवते याकडे उत्सुकता लागलेलीच आहे. आता यातील काही मंडळी माजी आमदार, माजी नगरसेवक, माजी महापौर, माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत. मात्र खासदार आणि या सर्वांमध्ये मोठा फरक आहे. लोकसभेत आपण पूर्ण जिल्ह्याचं किंवा एका मोठ्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे आता हे नवखे चेहरे आपापल्या लोकसभा मतदारसंघाचे कशाप्रकारे प्रतिनिधित्व करतात, कशाप्रकारे प्रश्न संसदेत मांडतात याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून आहे. एकंदरीत राज्यातील मतदारांनी तब्बल 29 नव्या चेहऱ्यांना संधी दिली. यातील किती चेहरे पुढील निवडणुकीत पुन्हा विजय मिळवतात हे बघावं लागेल. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा त्याचं काय महाराष्ट्र.